नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये गणिताची पहिली दोन प्रकरणं पाहिलेली आहेत. दुसरं प्रकरण होतं आपलं मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, आणि त्याच्या आधीचं पहिलं प्रकरण होतं रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. हे पहिलं प्रकरण होतं, ते दोन व्हिडिओ पाहिले. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, परिमेय संख्या आणि पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल, समांतर रेषा आणि छेदिका, अशी दोन प्रकरणं आपण पाहिली आहेत. आज आपण 8वीच्या पुस्तकातील गणिताच्या पुस्तकातील तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तिसरं प्रकरण आहे आपलं इंडायसेस अँड क्यूब रूट. इयत्ता 7वी मध्ये आपण इंडेक्स, इंडायसेस, लॉज ऑफ इंडायसेस. आता लॉज ऑफ इंडायसेस गेल्या वर्षी 7वीच्या इयत्तेत पाहिले, आपण आज पुन्हा त्याची उजळणी करणार आहोत. लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम. पाया समान असताना, पाया कसा आहे, त्यांचा समान आहे, आणि त्यांचे घातांक जे आहेत हे घातांक इंटीजर आहेत, म्हणजे पूर्णांक संख्या आहे, त्यावेळी या घातांकाच्या नियमाचा आपण अभ्यास करणार आहोत. ए रेज टू एम इंटू ए रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम प्लस एन. ए चा एम घात गुणिले ए चा एन घात इज इक्वल टू ए चा एम अधिक एन घात. म्हणजे पाया दोन्हीचा समान आहे. पाया समान असताना घातांकित संख्या ही पूर्ण जी संख्या तयार होते ह्याला घातांकित आपण म्हणतो. ए ला काय म्हणतो आपण, पाया, आणि एम ला काय म्हणतो, त्याचा घातांक. म्हणजे समजा आपण अशी संख्या लिहिली टू रेज टू फाईव्ह, दोनचा पाचवा घात. आता दोनचा पाचवा घात ही संख्या लिहित असताना आपण दोन हा काय आहे, पाया, बेस आहे, आणि पाच हा त्याचा काय असतो, इंडेक्स, म्हणजे घातांक असतो. आता दोनचा पाचवा घात आपण याही स्वरूपात लिहू शकतो, दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, म्हणजे दोनचा पाच वेळा आपण गुणाकार करतो, म्हणजे दोनचा पाचवा घात. दोन काय आहे, यातला पाया आहे, पाच काय आहे, घातांक. टू इज द बेस अँड फाईव्ह इज द इंडेक्स. तसं इथं बघा, बेस समान आहे म्हणजे पाया समान आहे, आणि ही तयार झालेली पूर्ण संख्या, ही तयार झालेली पूर्ण संख्या म्हणायचं घातांकित संख्या. आता ही तयार झालेली जी पूर्ण संख्या आहे, ह्या तयार झालेली पूर्ण संख्येला आपण घातांकित संख्या म्हणतो. ज्यावेळी पाया समान असताना घातांकित संख्याचा गुणाकार करतो, त्यावेळी त्यांच्या घातांकाची बेरीज होते. घातांकित संख्याचा गुणाकार, पण पाया समान पाहिजे. ए पाया आहे, तिथं पाया समान आहे, आणि मग गुणाकार म्हणजे घातांकाची बेरीज. एक उदाहरण आपण पाहूया, दोनचा तिसरा घात गुणिले दोनचा पाचवा घात. आता पाया समान आहे म्हणजे त्याचं उत्तर काय येणार, दोनचा घातांकित संख्यांची बेरीज, तीन अधिक पाच, म्हणजेच काय येणार आहे, दोनचा पाचवा घात. दोनचा पाचवा घात येणार. आता दोनचा तिसरा घात गुणिले दोनचा पाचवा घात, गुणाकार म्हणजे घातांकाची बेरीज, म्हणजे तीन अधिक पाच, म्हणजे पाच आणि तीन आठ, दोनचा कितवा घात येणार, आठवा घात येणार. आता इथं घातांकित संख्यांचा भागाकार आहे, घातांकित संख्यांचा गुणाकार म्हणजे घातांकाची बेरीज, इथं घातांकित संख्यांचा भागाकार म्हणजे त्यांच्या घातांकाची वजाबाकी. ए रेज टू एम डिवायडेड बाय ए रेज टू एन इज इक्वल टू ए रेज टू एम मायनस एन. उदाहरण याचंही घेऊया आपण, पाचचा सातवा घात भागिले पाचचा तिसरा घात बरोबर पाचचा सात वजा तीन बरोबर पाचचा, सातातनं तीन गेले चार आहे, पाचचा चौथा घात. आता तिसरा नियम आहे, ए गुणिले बी चा घातांक एम बरोबर ए चा एम घात गुणिले बी चा एम घात. म्हणजे काय बघा, हा घातांक कोणाचा, एम घातांक कंसाचा आहे, म्हणजेच काय तर कंसातल्या प्रत्येकाचा तो घात असतो, कंसातल्या प्रत्येकाचा तो घात असतो.
आणि म्हणून एक उदाहरण आपण घेऊया 1/2 गुणिले 1/2 चा घातांक 4 बरोबर इथे मी रॅशनल नंबर मुद्दाम घेतलेला आहे अपूर्णांक घेतलेला आहे अपूर्णांकाच्या बाबतीत सुद्धा हे नियम आपल्याला लागू होतात 1/2 raised to 4 into 1/2 सॉरी बी इथे वेगळी संख्या आपण घेतली तर चालते 3/4 घेऊया इथे 3/4 चा 4th घात ए इंटू बी म्हणजे इथं संख्या आपण वेगवेगळी घेतलेली आहे संख्या काय केलेली आहे आपण वेगवेगळी घेतलेली आहे तर कंसातल्या प्रत्येकाचा हा घात असतो मग कंसात 1/2 आहे त्याचाही हा 4th घात आहे कंसात 3/4 आहे त्याचाही हा 4th घात आहे मध्ये त्यांचं चिन्ह काय असेल ते आपण द्यायचं आता हा नियम सगळ्यांना माहिती आहे ए रेज टू 0 इज इक्वल टू 1 ए चा 0th घात बरोबर 1 मग ए च्या जागी कुणी असू दे 2 असू दे 3 असू दे 10 असू दे 1000 असू दे त्याचं उत्तर काय असतं 1च असतं हे उदाहरण घेऊया आपण 5/0 इज इक्वल टू 1 5/0 इज इक्वल टू 1 आता a^-m इज इक्वल टू 1/a^m म्हणजे अंशामध्ये आता इथं अंशामध्ये झाले कारण याचा छेद गुप्त 1 असतो आपल्याला माहिती आहे अंशामध्ये जर निगेटिव्ह घातांक असेल मायनस घातांक असेल ऋण घातांक असेल तर ह्या घातांकित संख्येला आपण ज्यावेळी छेदामध्ये पाठवतो त्यावेळी त्याचा घातांक धन होतो त्यावेळी त्याचा घातांक काय होतो धन होतो किंवा असं असेल 1/a^(n) छेदामध्ये ऋण घातांक आहे त्याला अंशामध्ये पाठवताना ते काय होणार तर धन घातांक होणार मायनस एम च्या ऐवजी इथं काय झालं प्लस एम झालं पुढचं सहावं उदाहरण आहे सहावा नियम आहे a^(m)^n आता घाताचा घात आहे हा घातांक आहे त्याचा हा घात आहे ज्यावेळी घाताचा घात असतो त्यावेळी त्यांच्या घातांकाचा गुणाकार करायचा असतो घातांकाचा काय करायचा असतो गुणाकार a^(m)^n एक्झाम्पल बघूया 5/3/2 इज इक्वल टू इथला घातांक 3 आहे इथला घातांक 2 आहे इज इक्वल टू 5/3 × 2 5 × 3 = 2 5 × 3 = 6 केला आता इथं a/b^m म्हणजे कंसाचा एम घातांक आहे कंसाचा इंडेक्स किती आहे एम आहे आणि म्हणून कंसातल्या तो प्रत्येकाचा घातांक असतो ए चाही एम घात आहे बी चाही एम घात आहे इथं a/b^-m घातांक मायनस आहे मगाशी इथं आपण पाहिलं की मायनस घातांक छेदामध्ये पाठवला की प्लस होतो आता इथं सुद्धा तेच आपण केलेलं आहे की ए ला छेदामध्ये पाठवलं बी ला अंशामध्ये पाठवलं की त्याचा घातांक काय झाला प्लस झाला त्याचा घातांक काय झाला प्लस झाला आता आपण इथं पूर्णांक संख्या आपण पाहिलेली आहे घातांक काय आहे आपला पूर्णांक संख्या आहे त्या पूर्णांक संख्येत तुम्हाला सांगितलं हा बेस असतो पाया असतो हा घातांक आहे आता घातांक हा पूर्णांक संख्या आहे जर मी असं लिहिलं 3/1/2 फ्रॅक्शनल नंबर आहे इरेशनल नंबर आहे आपल्याला कसल्या संख्येचा अभ्यास करायचा आहे ज्यावेळी त्यांचे इंडेक्स हे रॅशनल नंबर असतील इंडेक्स रॅशनल नंबर असतानाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आपण 3/1/2 3/1/2 आता 1/2 आपण 3 वर्ग कसं लिहितो 3/9 लिहितो 3/9 लिहितो आणि त्याच्या उलट कसं लिहितो आपण 9/√3 किती लिहितो 3 3/9 लिहितो आणि 9/√3 म्हणजे √9 बरोबर आपण काय लिहिणार 3 लिहितो आपण आता हेच आपण काय लिहितो वर्गमूळ म्हणजेच ते आपण अपूर्णांकात म्हणजे फ्रॅक्शनल नंबर मध्ये रॅशनल नंबर मध्ये आपण हे दाखवू शकतो 3/1/2 मग हा ह्याचा घातांक किती झाला 3 इंडेक्स किती झाला तर 1/2 3 इंडेक्स किती झाला 1/2 झाला 3 इंडेक्स काय झाला 1/2 झाला आता हेच आपण वाचताना कसं वाचणार बघा
हे स्क्वेअर रूट आहे. काय आहे हे? स्क्वेअर रूट. आता वाचताना आपण असं वाचणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 3 ही संख्येचं, या संख्येचं, या पूर्ण संख्येचं वाचन कसं करणार आपण? स्क्वेअर रूट ऑफ 3, स्क्वेअर रूट ऑफ 3. स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे 3 चे वर्गमूळ. स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे 3 चे वर्गमूळ. आता 3 चे वर्गमूळ, 3 चे वर्गमूळ म्हणजेच काय? दुसरी मूळ आहे. आता दुसरी मूळ असं आपण सेपरेट घेत नाही, त्याला वर्गमूळ म्हणतो. तिसरी मूळ असेल तर आपण क्यूब रूट म्हणतो. आता आणखी एक संख्या लिहिते मी, 8 raised to 1/3. म्हणजे 8 घातांक किती आहे इथं? 8 इंडेक्स किती आहे? तर 1/3 आहे. 8 घातांक किती आहे? 1/3 आहे. मग आता 1/3 घात आणखी वेगळ्या प्रकारे आपण कसं वाचन करू शकतो? तर हे काय आहे? छेदामध्ये असलेलं मूळ असतं, छेदामध्ये असलेलं रूट असतं, मूळ असतं. मग आपण असंही म्हणू शकतो की थर्ड रूट ऑफ, शब्दात लिहा रूट ऑफ 3, थर्ड रूट ऑफ 3. पण थर्ड रूटला आपण काय आणखी म्हणतो? क्यूब रूट, क्यूब रूट ऑफ 3, सॉरी 8, क्यूब रूट ऑफ 8. 8 क्यूब रूट आहे म्हणजे 8 तिसरे मूळ आहे. 8 तिसरे मूळ म्हणजेच 8 घनमूळ. आपण मराठीत कसं लिहिणार आहे? 8 घनमूळ. पुन्हा एकदा बघा, हे वाचताना आपण कसं वाचणार? स्क्वेअर रूट ऑफ 3 म्हणजे 3 वर्गमूळ. हे कसं वाचणार? तर क्यूब रूट ऑफ 8. कोणाचा आहे हा क्यूब रूट? छेदामध्ये असेल ते मूळ असतं, हे रूट असतं, तिसरे मूळ आहे हे, म्हणजेच क्यूब रूट आपण म्हणतो. तर क्यूब रूट ऑफ 8, इथं आपण स्क्वेअर रूटला दुसरे मूळ पण म्हणू शकतो. आपण 3 दुसरे मूळ किंवा सेकंड रूट ऑफ क्यूब 3, सेकंड रूट ऑफ 3, पण आपण नेहमी स्क्वेअर रूट म्हणतो. आता पुढचं बघा, प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये आपल्याला प्रश्न काय बघा? एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर, खाली नंबर दिलेले आहेत इन द इंडेक्स फॉर्म. आपल्याला खाली माहिती दिलेली आहे, तर हे नंबर आपण इंडेक्स फॉर्म मध्ये म्हणजे घातांक वापरून असं आपण लिहायचं आहे. फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजेच याचा अर्थ काय झाला? घातांक रूपात खाली संख्या लिहायच्या, घातांक वापरून लिहायच्या, शब्दामध्ये मांडणी केलेली आहे. फिफ्थ रूट ऑफ 13, 13 13 मूळ. बघा 13 मूळ. आता बघा 13 मूळ, मूळ कुठं लिहायचं? छेदात लिहायचं. मूळ कुठं लिहायचं? छेदात 5 मूळ. म्हणजेच हे काय येणार? फिफ्थ रूट ऑफ 13, फिफ्थ रूट ऑफ 13 म्हणजेच 13 मूळ, 13 मूळ. स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256 कितवं रूट आहे? स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट म्हणजे कितवं? दुसरे. स्क्वेअर रूट म्हणजे कितवं? दुसरं. रूट कुठं लिहायचं असतं? छेदात लिहायचं असतं. म्हणजे 256 दुसरे मूळ, 256 वर्गमूळ. दुसरे मूळ आपण म्हणत नाही, काय लिहितो आपण? वर्गमूळ. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256 कसं लिहिणार आहे? 256 ÷ 2 असं लिहिणार. आता पुढे आहे क्यूब रूट ऑफ 70, 17 घनमूळ. कुणाचं मूळ लिहायचं आहे आपल्याला? 17 लिहिले आहे. कुणाचं मूळ लिहायचं आहे आपल्याला? 17 लिहायचं आहे. कितवं मूळ लिहायचं आहे? क्यूब रूट लिहायचं आहे. क्यूब रूट, क्यूब रूट म्हणजे तिसरे मूळ, 1/3 मूळ म्हटलं की त्याला छेदात लिहायचं, अंशात 1 लिहायचं. आता 7th रूट ऑफ 30 कुणाचं लिहायचं?
आपल्याला 30 च कितव लिहायचं 7th रूट 7वे रूट 30 चे 7वे मूळ लिहायचं आहे 30 raised to 1/7 कोणाचं मूळ लिहायचं आहे 30 चे 30 लिहा कितव मूळ लिहायचं आहे 7th रूट 7वे मूळ लिहायचं आहे आपल्याला 1/7 या पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 मधला हा पहिला प्रश्न आहे सेकंड क्वेश्चन राइट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a म्हणजे आता मगाशी आपण कसं पाहिलं की शब्दामध्ये दिलं होतं ते आपण असं घातांकित रूपात लिहिलं आता घातांकित रूपात दिलेला आहे ते आपण शब्दामध्ये लिहायचं आहे 81 बघा 81 raised to 1/4 81 raised to 1/4 मग आता इथं कितव रूट आहे 4th रूट आहे चौथं मूळ आहे कितव मूळ आहे चौथं आता कसं लिहणार आपण 4th रूट कितव रूट आहे 4th रूट आहे कोणाचं 81 चं 4th रूट ऑफ 81 इथं सरळ सरळ वाचायचं रूट किती आहे 4 आहे 4th रूट ऑफ कोणाचं 81 चं 4th रूट ऑफ 81 म्हणजे 81 चे चौथे मूळ किंवा शब्दात लिहा चौथे मूळ 81 चे चौथे मूळ आता इथं छेदाचं मूळ असतं कितव मूळ आहे 9वे मूळ मग आपण कसं लिहिणार 9th रूट कितव मूळ आहे 9th रूट आहे 9th रूट ऑफ कोणाचं 512 च 9th रूट ऑफ 512 म्हणजेच 512 चे कितवे मूळ आहे हे 9वे छेदामध्ये संख्या येते मूळ असतं 9वे मूळ आता इथं बघा कितव मूळ आहे 5 कोणाचं 15 च म्हणजेच 5th रूट ऑफ 15 म्हणजेच 15 5वे मूळ पुढे बघा 100 चे 19वे मूळ आहे छेदात आहे ते मूळ म्हणजेच 19th रूट ऑफ 100 100 चे 19वे मूळ कोणाचे मूळ 100 चे कितवे मूळ 19वे मूळ आता इथं त्याच पद्धतीनं दुसरे मूळ आहे इथं दुसऱ्या मुळालाच आपण काय म्हणतो वर्गमूळ म्हणतो म्हणजेच काय स्क्वेअर रूट ऑफ 49 सेकंड रूट ऑफ 49 हे सुद्धा चुकीचं नाहीये पण आपण वर्गमूळ कसं लिहितो आपण वर्गमूळ म्हणतो दुसरे मूळ म्हणत नाही वर्गमूळ म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ 49 म्हणजेच 49 चे वर्गमूळ अशा पद्धतीनं आपण आपलं प्रॅक्टिस सेट 3.1 कम्प्लीट केलेलं आहे आता याच्या पुढचा भाग आपण अभ्यासया मीनिंग ऑफ a रेज टू m अपॉन n आता आपण कशाचा अभ्यास केला तर 1/4 किंवा 1/10 1/19 असलेलं होतं आता इथं एन ची किंमत 1 होती आता आपल्याला या स्वरूपात मांडायचं आहे की आता समजा 2/5/3 2/5/3 म्हणजे इथंही संख्या 1 पेक्षा वेगळी इथंही संख्या 1 पेक्षा वेगळी आहे हा रॅशनल नंबर आपण आता त्याचा अभ्यास करायचा आहे त्याचा अर्थ काय आहे बघा a च्या mव्या घाताचे nवे मूळ हे मूळ कितव आहे nव मूळ आहे कितव मूळ आहे nव मूळ आहे आता घातांक किती आहे
आहे याचा तिसरा म्हणजे पॉवर आपण इंग्रजीत काय म्हणतो पॉवर म्हणतो ए चा बघा ए चा यमव्या घाताचे एनवे मूळ यमव्या घाताचे एनवे मूळ म्हणजे इथे कसं वाचणार 2 च्या 5व्या घाताचे तिसरे मूळ याच्या विरुद्ध पण आपण कसं म्हणणार आता आधी मूळ म्हणूया 2 च्या घनमूळाचा 5वा घात 2 च्या घनमूळाचा 5वा घात किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने कसं वाचतो 2 च्या 5व्या घाताचे घनमूळ तिसरी मूळ म्हणजे घनमूळ आता या कशा वाचल्या संख्या आता त्याच पद्धतीने या संख्या वाचायच्या आहेत हा प्रॅक्टिस सेट जो आहे आपला प्रॅक्टिस सेट आपला 3.2 आहे 3.2 आहे हे आता वाचताना बघा इथं काय दिलंय नंबर्स दिलेले आहेत आपल्याला आणि त्याचं पहिल्या कप्प्यात कसं लिहायचं पॉवर ऑफ रूट कितवी पॉवर आहे आधी पॉवर लिहिले म्हणजे आधी पॉवर आपण विचारात घ्यायची इथं रूट ऑफ पॉवर कितव्या घाताचा कितवे मूळ आहे विचारलं इथं कितव्या मुळाचा कितवे घात आहे असं विचारतंय आता लिहित असताना बघा जंबलिंग करायचं नाही याच्यामध्ये थोडस जंबलिंग होतंय जंबलिंग करायचं नाही सरळ सरळ बघायचं पहिला शब्द कुठला आहे पॉवर पॉवर म्हणजे घात आता इथं आपण कसं लिहिणार आहे बघा घात लिहायचंय आपल्याला पॉवर म्हणजे इथं काय लिहिणार आता इथं कितव्या मुळाचा कितवा घात इथं पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजीत थोडस गपलत होते मूळ शब्द पहिल्यांदा आहे 225 वर्गमूळाचा घन घात शेवटी आपण घात शेवटी लिहायचं 225 वर्गमूळाचा घन असं मराठीत वाचन करणार इंग्रजीत वाचन काय करणार आपण पॉवर ऑफ रूट पॉवर कुठे आहे 3 ही पॉवर आहे आणि ही रूट आहे थर्ड पॉवरलाच आपण काय म्हणतो क्यूब क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 पॉवर आधी वाचायची पॉवर किती आहे 3 थर्ड पॉवर म्हणायचं नाही आपण क्यूब ऑफ आता मूळ कितवा आहे दुसरं परत मूळ आहे क्यूब ऑफ व दुसरे मूळ आहे त्याला आपण काय म्हणतो स्क्वेअर रूट क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कुणाचं 225 225 अजिबात जंबलिंग करायचं नाही फक्त इथं शब्द कुठला आहे पॉवर आधी पॉवर घेतला परत कुठला आहे रूट परत रूट घेतला कितवं रूट आहे दुसरं रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूट आहे आणि पुन्हा कुणाचं 225 शेवटी आता हेच आपण मराठीत कसं लिहिणार बघा 225 कितव्या मुळाचं म्हणजे 225 वर्गमुळाचा कितवा घात शेवटी घात आहे घन असं लिहायचं 225 आधी मूळ आहे वर्गमुळाचा तिसरा घात आहे म्हणजेच आपण काय म्हणतो घन वर्गमुळाचा घन या पद्धतीनं इथं पॉवर आधी आहे पॉवर घेतला आपण किती पॉवर आहे क्यूब इथं रूट आधी आहे रूट घेतलं तसं आपण हे आधी सगळं पूर्ण करूया आता इथं 45 4/5 घात 45 raised to 4/5 आता पॉवर आधी लिहायचे आपल्याला पॉवर ऑफ रूट पॉवर किती आहे 4 इथं काय लिहिणार 4th power of रूट लिहायचा कितव रूट आहे 5व रूट आहे 5th रूट रूट ऑफ बघा 4th power of 5th root of कुणाचं 45 कुणाचं आहे 45 आता इथं आधी कोण आहे पॉवर किती पॉवर आहे 6 6th power of आता रूट कितव रूट आहे 7th root 7व root आहे
7th road of kunacha 81 of 81 of 81 kyach paddhati ni ith kitvi power hai adi power hai manun fourth power lejo of fourth power of kunacha fourth power of root lejcha ata 10th root tenth root of 100 100 che baga adi shabd power hota apan sagalyancha power power mhanje ghat varcha avishat lasta he cube of fourth power of sixth power of fourth power of ha ata of root mhanle root nantar shabd hai ata ith cube of square root the fourth power of fifth root sixth power of seventh root ata fourth power of tenth root ya paddhatinil marathit kasa lihnar hai apan shabda kutla adi hai mul mag 45 cha pachvya mulacha chautha ghat ghat shevti hai apan shevti ghat lihnar mhanje chita ka lihnar 45 cha mul adi mul hai पाचव्या मुळाचा मुळाचा कितवा घात आहे चौथा घात चौथा घात या पद्धतीने आपण हे लिहिणार आहे आता इथं आधी काय लिहायचं आहे मूळ कितवा मूळ आहे सातवी मूळ कोणाचं सहाव्या घाताचं आणि मग 81 च 81 च्या आधी काय लिहायचं मूळ सातव्या मुळाचे मुळाचा घात शेवटी लिहायचा आहे कितवा घात आहे सहावा घात असं ह्याच्यात लिहिलं तरी चालते अंकात या शब्दात लिहित असताना सहावा घात आता इथं कसं लिहिणार आपण आधी कोण लिहायचं मूळ आणि परत घात 100 च्या मूळ छेदात असतं 100 च्या 10व्या मुळाचा चौथा घात 100 च्या 10व्या मुळाचा चौथा घात आता याच्या बरोबर विरुद्ध इकडे आहे आता इथं आधी कोण आहे रूट रूट ऑफ द पॉवर आधी रूट लिहायचं मग आता इथं स्क्वेअर रूट ऑफ रूट 2 आहे 2 रूटला पण स्क्वेअर रूट म्हणतो स्क्वेअर रूट ऑफ रूट स्क्वेअर रूट ऑफ क्यूब कोणाचा शेवटी पॉवर आहे ऑफ क्यूब ऑफ 225 स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225 पुढं आता आधी रूट लिहायचं आहे फिफ्थ रूट ऑफ फिफ्थ रूट ऑफ पॉवर किती आहे 4 फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45 ऑफ 45 त्याच पद्धतीने इथं आधी काय लिहायचं आहे रूट लिहायचं आहे सेवेंथ रूट ऑफ आता पॉवर किती आहे पॉवर सिक्स्थ पॉवर पॉवर ऑफ कुणाची 81 ची 81 ऑफ 81 इथं 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100 या पद्धतीने हे मांडायचं हे 7th 7 काढून th काढलं तरी चालेल आता हेच मराठीत इथं फक्त लक्षात काय ठेवायचं शब्द कुठला आधी आहे पॉवर मग आधी पॉवरला सुरुवात करायची मग रूट आहे मग रूटला आणि मग परत संख्या लिहायचं मराठीत लिहिताना शब्द कुठला आहे मूळ आधी आहे आधी संख्याचा आपण शब्दात रूपांतर म्हणजे करत असताना 225 च्या वर्गमुळाचा घन या पद्धतीनं आता इथं मराठीत कसं करणार कितव्या घाताचे कितवे मूळ इथं म्हणणार
225-च्या तिसऱ्या घाताचे दुसरे मूळ, पण तिसरा मूळाला पण घाताला काय म्हणतो? क्यूब, घन म्हणतो. आता 225-च्या घनाचे वर्गमूळ, च्या घनाचे वर्गमूळ. इथं आधी कोण आहे? घात आहे. 45-च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ, 45-च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ, पाचवे मूळ. या पद्धतीनं आपल्याला हे मांडता येईल. मांडत असताना घात आधी आहे म्हणून घात आधी लिहायचा, मूळ नंतर आहे म्हणून मूळ नंतर लिहायचं. आता इथं त्याच्या उलट आता शब्दामध्ये आपल्याला दिलेला आहे त्याचा आपण या संख्येच्या स्वरूपात मांडणी करायची, घातांकित संख्येच्या स्वरूपात मांडणी करायची. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121 म्हणजे कोणाचं लिहायचंय आपल्याला? 121. इथं मी 121 लिहिते. कुठली संख्या कुठल्या संख्येत लिहायचं? 121. आता 121 मूळ कितव आहे? स्क्वेअर रूट आहे. मूळ कितव आहे? मूळ आहे ते छेदात, स्क्वेअर रूट आहे दुसरं मूळ आहे. ऑफ फिफ्थ पॉवर, पॉवर कुठं की अंशात लिहायची, फिफ्थ पॉवर पाचवा, म्हणजे 121 5/2 घात. आता पुढं फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264 कुणाचं लिहायचं आहे? 264 च लिहायचं आहे. फिफ्थ रूट ऑफ स्क्वेअर, फिफ्थ रूट, रूट आधी छेदात लिहायचं, ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर अंशात, स्क्वेअर अंशात. इथं 264-च्या बघा, 264-च्या वर्गाचे पाचवे मूळ, मूळ आहे ते छेदामध्ये आणि अंशात घातले जा. 121-च्या पाचव्या घाताचे वर्गमूळ, 121-चा घात आहे किंवा पाचवा वर लिहिला, मूळ आहे छेदात. या पद्धतीनं या घातांकित संख्येचं वाचन कसं करायचं हे आपण याच्यामध्ये पाहिलेलं आहे.